अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील मांडवे व खांडवे गावातील ग्रामस्थांनी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे यांनी मांडवे व खांडवे गावातील राशन दुकानदाराच्या विरोधात तहसीलदारांना निवेदन दिले आहे। मांडवे खांडवे या दोन्ही गावाचे राशन वाटप हे एकाच ठिकाणी होत असून हा राशन दुकानदार धान्याचा काळा बाजार करत आहे। याबाबत ग्रामस्थांनी त्याला जाब विचारला असता अरेरावी करत असून या स्वस्त धान्य दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे देण्यात आली आहे। रेशन विकणाऱ्या रेशन दुकानदाराला अटक झाली पाहिजे। काळ्या बाजारात रेशन विकणाऱ्या रेशन दुकानदाराला अटक झाली पाहिजे। काळ्या बाजारात रेशन विकणाऱ्या रेशन दुकानदाराला अटक झाली पाहिजे। गरिबाच्या तोंडाचा भात खाणाऱ्या रेशन दुकानदाराला अटक झाली पाहिजे। धान्य मिळतं तिच्यावर मी थंब घेतला आणि फुकटाचं धान्य मिळतं तिच्यावर थंब घेतला आणि फक्त विकताचं धान्य दिलं आणि हे धान्य मागायला गेलं तर तुम्हाला दिलं नाही गाता। आता रात्री त्याने त्याच्या घरातून दुसऱ्याच्या घरात ठेवलेलं व्हिडिओ शूटिंग काढली त्याच्यावर आणि त्यांनी रातोरात त्याच्या दुकानात पाठवलं आणि आता म्हणतो मागच्या महिन्याचा आता पाठवतो। गाडी आली म्हणजे रात्री अगोदर अगोदर पैसे देतो काय समस्या घेऊन आले तुम्ही? ते मांडव्या गावामध्ये जे खांडवा आणि मांडवा असं दोघं मिळून एका रेशन दुकानदाराकडे आहे आणि ज्या दिवसापासून हे कोरोना महामारीचं संकट या गावावर आलेलं आहे त्या दिवसापासून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी गरिबांना मोफत धान्य देण्याचं या ठिकाणी देण्याचं केलेलं आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी आतापर्यंत सविस्तर देत आले होते पण मागच्या महिन्यात मागच्या 2 महिन्यापासून या ठिकाणी जे मोफत धान्य दिलं जातं मांडवा आणि खांडवा या गावाला त्या ठिकाणी पोहोचलेलं नाही आणि जर त्या ठिकाणी जर गावातील लोक समस्या घेऊन गेले दुकानदाराकडे तर तो डायरेक्ट म्हणतो तुमच्याकडून जे होत असेल ते करा, मी तुम्हाला दिलेलं आहे आणि एक जे थंब असतं ते विकताच्या याच्यावर घेतलं जातं आणि फुकटाच्या याच्यावर म्हणजे एकाच वेळी 2 थंब घेतले जातात आणि यांची दिशाभूल करून एकाच वेळी धान्य वितरण केलं जातं ते बी विकताचं आणि जे फुकटात मिळालेलं धान्य आहे तो त्याच्या घरामध्ये घेऊन जातो आणि काळ्या बाजारात ते धान्य विकले जातं। त्याचप्रकारे दुकानदाराचं नाव काय? दुकानदाराचं नाव विनोद मराठे म्हणून आहे आणि या विनोद मराठे संजय लोखंडेच्या घरामध्ये याने हे धान्य ठेवलेलं होतं। हा प्रकार किती दिवसापासून चालू आहे? साधारणतः 6 महिने 6 ते 8 महिन्यापासून हा प्रकार। याच्या पहिले तुम्ही काही निवेदन दिलेलं आहे का? याच्या पहिले तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे। 2 महिने 6 7 8 महिन्यापासून निवेदन दिलंय। त्यावेळेस तहसीलदार साहेबांनी सांगितलं मी त्यांच्यावर कारवाई करतो म्हणून। मग त्यांच्यावर काही कारवाई झाली का? आतापर्यंत काही कारवाई झाली नाही म्हणून त्याचे या ठिकाणी हिंमत वाढली आणि हिंमत वाढल्यानंतर हे अशा प्रकारचे काळा बाजार त्यांनी सुरू केला आणि ज्यावेळी ज्या लोकांनी तिथं आवाज उठवला तर रातोरात ते जे गोडाऊनमध्ये त्याने साठवलेलं धान्य होतं ते लगेच रातोरात रिक्षा पॅगो बोलवलं आणि ते धान्य साठा त्याने दुकानदाराला ठेवला आणि सकाळी त्यांना सांगितलं की या तुम्ही सप्टेंबर महिन्याचं धान्य मी वितरित करतोय। प्रत्यक्ष म्हणजे आता ऑक्टोबर महिन्याचं न येता सप्टेंबर महिन्याचा आज देतोय आणि याच्या अगोदर याच्यानंतरचं काय म्हणजे अशा प्रकारचं गरिबाचा तोंडचा घास हा दुकानदार आपल्या स्वतःचा खिसा भरण्यासाठी स्वतःचा गल्ला भरण्यासाठी काळ्या बाजारामध्ये रेशन दुकान विकत रेशन विकत आहे आणि अशा या रेशन दुकानदाराचा परवाना या ठिकाणी रद्द झाला पाहिजे आणि त्याच्यावर परवाना तर रद्द झालाच पाहिजे पण त्याच्यावर तहसीलदार साहेबांनी कायदेशीररित्या गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक करण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे पूर्ण जिल्ह्यामध्ये आंदोलन करण्यात येईल कारण हा काळा बाजार फक्त खांडव्या मांडव्या गावाचा नसून पूर्ण तालुक्याचा पूर्ण जिल्ह्याचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये असा काळा बाजार होत असेल पण आपण या खांडव्या मांडव्या गावाचं या ठिकाणी कौतुक करतो की त्यांनी या
संदर्भात आवाज उठवला, अशा प्रकारचा ज्या सुज्ञ नागरिकांनी प्रत्येक गावागावात जर आवाज उठवला तर प्रत्येक ठिकाणी या रेशन दुकानदाराचे काळे धंदे या ठिकाणी आपल्याला आढळून येईल. म्हणून आमची प्रामुख्याने मागणी आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि गरिबाचं धान्य जे आहे त्यांना वितरण करण्या व्यवस्थित वितरण करण्यात आलं पाहिजे आणि त्याचा परवाना या ठिकाणी रद्द झाला पाहिजे आणि त्याला लवकरात लवकर अटक करण्यात आली पाहिजे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.